विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जे विद्यार्थी आज विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी होऊन सध्या अधिकारी पदावरती महाराष्ट्र शासनामध्ये कार्यरत आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधतोय. त्यांचा प्रवास या आधीच्या काही भागांमध्ये आपण जाणून घेतला. आता पुन्हा एकदा त्याच विद्यार्थ्यांशी त्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या स्ट्रॅटेजीज आपण विद्यार्थ्यांसाठी जाणून घेत आहोत, जेणेकरून महाराष्ट्रभर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या सगळ्याचा फायदा व्हावा. टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत आमचे वरिष्ठ कृषी मित्र आणि मार्गदर्शक प्रशांत भोसले सर, जे सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये कृषी अधिकारी या पदावरती कार्यरत आहेत. मी पुन्हा एकदा सरांचं आपल्या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये सरांशी आपण ज्या विषयावरती संवाद साधणार आहोत तो आहे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेचा पेपर क्रमांक 2, ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेची जास्तीत जास्त तयारी व्हावी हा आपला उद्देश आहे. आजच्या भागाच्या संवादाला आणि मुलाखतीला सुरुवात करत असताना पहिला प्रश्न माझा सरांना हाच आहे की सर, एकंदर महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेचा आपण स्वरूप बदल बघितलं, आयोगाच्या मार्फत आपला जो अभ्यासक्रम दिला जातो याच्यामध्ये एकंदर कृषी सेवा परीक्षेचं स्वरूप कसं असतं, याच्यामध्ये किती टप्पे असतात, या संदर्भाने तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? मुख्यतः आयोगातर्फे किंवा एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांचे 3 टप्पे असतात आणि त्यामध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. तसंच आपल्या कृषी सेवेसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचेही 3 टप्पे आहेत, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. पूर्वपरीक्षेमध्ये एकच पेपर असतो, त्यामध्ये 100 क्वेश्चन असतात, 200 मार्क असतात, प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्कासाठी असतो आणि 1 तास वेळ असतो. तसंच मुख्य परीक्षेसाठी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 असे 2 पेपर असतात. पेपर क्रमांक 1 हा सर्वांसाठी कंपल्सरी असतो, पेपर क्रमांक 2 हा 2 बीएससी अॅग्री, बीएससी हॉर्टिकल्चर आणि अॅग्री बीटेक यांच्यासाठी तो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह किंवा चॉईस करायचा असतो तो सब्जेक्ट. तर दोन्हीपैकी अॅग्री बीटेक वाले ते सेकंड पेपर ठेवतात आणि जे बीएससी अॅग्रिकल्चर किंवा बीएससी हॉर्टिकल्चर आहेत तर ते फर्स्ट पेपर ठेवतात. तर हे दोन्हीही पेपर 100-100 क्वेश्चनचे असतात आणि प्रत्येकी 2 मार्क म्हणजे 200 मार्काचे हे दोन्ही पेपर असतात. अशी टोटल मुख्य परीक्षा आपली 2 पेपर 200 क्वेश्चन आणि 400 मार्काचे होते आणि प्रत्येक पेपरला 1-1 तासाचा वेळ असतो. त्यानंतर पुढचा टप्पा आपला होतो तो इंटरव्ह्यूचा, मुलाखत, जी की 50 मार्काची असते. अगदी अगदी. आता हा टप्पा बघितल्यानंतर आज ज्या विषयाच्या संदर्भात आपण बोलतोय तो की कृषी सेवा परीक्षेचा पेपर क्रमांक 2, जो की तसा म्हणायला गेलं तर बऱ्याचशा सब्जेक्टचा अंतर्भाव असणारा विषय आहे आणि याच्यामध्ये मार्क्स तेवढेच आहेत पण विषय भरपूर कव्हर केलेले आहेत. तर सुरुवातीला एक प्रश्न असाच आहे की याच्यामध्ये पेपर 2 मध्ये नेमके कोणकोणते विषय अंतर्भूत असतात आणि त्या प्रत्येक विषयाच्या मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आणि प्रश्नांची संख्या ही नेमकी कशी आहे, त्या संदर्भाने काय सांगा? मी आपल्या पाठीमागच्याही एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, यामध्येही पुन्हा सांगू इच्छितो की जो आपला पेपर फर्स्ट आहे हा आपल्या बीएससी अॅग्री, बीएससी हॉर्टीच्या विद्यार्थ्यांचा प्लस पॉइंट आणि क्रीम आहे त्यांची ती. त्याच्यामध्ये मॅक्झिमम स्कोर हे 3 सब्जेक्टमध्ये अभ्यास करून ते लोक मिळवू शकतात. परंतु पेपर सेकंडमध्ये तसं नाही आहे, कारण इथं वाचण्यासाठी किंवा अभ्यासण्यासाठी खूप काही साहित्य आहे, खूप काही पॉईंट्स आहेत. सिलेबस पेपर सेकंडचा खूप वास्ट आहे. इथं पेपर सेकंडला 100 क्वेश्चन आहेत, परंतु 200 मार्क आहेत, परंतु सिलेबसमध्ये जे विषयाचा अंतर्भाव आहे ते 7-8 विषय आहेत आणि त्या सर्वांचा स्टडी आपल्याला पॉईंट टू पॉईंट आणि इन डिटेल करायचा आहे. त्यामुळं वाचन साहित्य किंवा जे मटेरियल आहे ते खूप आहे आणि मार्कांचा रेशो कुठेतरी कमी पडतो. त्यामुळं कष्ट खूप आहेत आणि आउटपुट थोडा कमी आहे. तर आउटपुट जास्त मिळवण्यासाठी जरी सब्जेक्ट जास्त असले तरी खूप कष्ट करण्याची तयारी पेपर सेकंड मध्ये पाहिजे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर मी थोडक्यात आता सांगेन मार्काचं डिस्ट्रीब्युशन आणि सब्जेक्ट वाईज मार्काचं डिस्ट्रीब्युशन. परंतु यामध्ये मी जी स्ट्रॅटेजी वापरली आहे किंवा मी जे सिक्वेन्स घेतला आहे तो सिक्वेन्स खूप माझ्या दृष्टीनं आहे महत्वाचा आहे. तसंच इतर विद्यार्थ्यांनाही सांगेन मी की तो तसाच जसाच्या तसा आहे,
तो तसाच त्यांच्यासाठीही महत्वाचा ठरू शकेल. कारण जे सिलेबसमध्ये ज्या सिक्वेन्सनं सब्जेक्ट दिलेले आहेत ते वेगळ्या हेतूनं दिले असतील, परंतु आपल्याला जो अभ्यास करायचा आहे, आपल्याला जो सिक्वेन्स ठेवायचा आहे, ते मार्क मॅक्झिमम कसे कव्हर होतील, आपला पेपर लवकरात लवकर मॅक्झिमम कसा कव्हर होईल या दृष्टीने करायचं आहे. तर यासाठी मी प्रथमतः पहिला सब्जेक्ट सांगेन जो ऍग्रिकल्चर बॉटनी. यामध्ये तुमचे बॉटनीचे सर्व सब्जेक्ट, जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग, ब्रीडिंग किंवा प्लांट फिजिओलॉजी, या सर्व सब्जेक्ट तुमचे बॉटनीचे यामध्ये गणले जातात. यामध्ये दोन प्रामुख्यानं 20 क्वेश्चन येतात आणि 40 मार्कासाठी हा सब्जेक्ट असतो. तर हा एक मेजर सब्जेक्ट आहे. पेपर सेकंड मध्ये मेजर आणि मायनॉर असे मी दोन विभाग केलेले आहेत. तर मेजर सब्जेक्ट मध्ये हा एक मेजर सब्जेक्ट येतो, ऍग्रिकल्चर बॉटनी, जो की 20 क्वेश्चन आणि 40 मार्कसाठी आहे. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट येतो आपला हॉर्टिकल्चर. हाही सब्जेक्ट आपल्याला 20 क्वेश्चन आणि 40 मार्कासाठी आहे. हाही मेजर सब्जेक्ट म्हणून माझ्या पद्धतीने मी गणला गेलाय त्याला मेजर सब्जेक्ट म्हणून, कारण जास्ती क्वेश्चन आणि जास्त स्कोर हा आपल्याला या सब्जेक्ट पासून मिळणार आहे. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट येतो ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन. आपण डिग्रीमध्ये तसं ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनला एवढं असं थोडं महत्व देत नाही, देतो पण एवढं असं देत नाही. तर यामध्ये ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन खूप महत्वाचं आहे, कारण जो काही आपला विद्यापीठ किंवा कॉलेजेस गव्हर्नमेंटमध्ये जो काही रिसर्च वगैरे होतो, याचं एक्सटेन्शन, याची प्रचार प्रसिद्धी होणं किंवा ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे खूप गरजेचं असतं. आणि हाच तर कृषी विभागाचा हेतू असतो. म्हणून कृषी सेवेच्या परीक्षा देत असताना हा विषय म्हणजे सोडून किंवा या विषयाकडे थोडस दुर्लक्ष करून कधीच चालणार नाही आपल्याला, कारण कृषी विभागाचं कार्य हे मुख्यत्वे ह्याच सब्जेक्टवरती किंवा या गोष्टीवरती चालतं. तर त्यासाठी हा सब्जेक्ट जो आहे ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन हा मार्कही देणारा सब्जेक्ट आहे आणि त्या मानानं इतर सब्जेक्टच्या बाबतीत मेजर सब्जेक्ट म्हणून गणला जातो. कारण यामध्ये क्वेश्चन 15 आहेत आणि त्यामध्ये 30 मार्क तुम्हाला ते देऊन जाणार आहेत. त्यानंतर पुढचा आपला सब्जेक्ट येतो तो सिलेबस पॉइंट प्रमाणे प्लांट प्रोटेक्शन. यामध्ये मुख्यत्वे दोन सब्जेक्ट आहेत प्लांट प्रोटेक्शन मध्ये, तो एक म्हणजे एंटोमॉलॉजी आणि कीटकशास्त्र ज्याला म्हणतो आपण, आणि दुसरा आहे तो पॅथॉलॉजी. तर हे दोन सब्जेक्ट आहेत आणि प्रत्येक या दोन सब्जेक्टला प्रत्येकी 10 क्वेश्चन आणि 20 मार्क, 10 क्वेश्चन आणि 20 मार्क असे मिळून टोटली 20 क्वेश्चन आणि 40 मार्कासाठी आपल्याला प्लांट प्रोटेक्शन हा स्टडी याचा स्टडी करायचा आहे. त्यानंतर पुढचा विषय येतो तो ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. यामध्ये आपल्याला सेमच 10 क्वेश्चन आणि 20 मार्कसाठी आहे. हा एक सब्जेक्ट खूप महत्वाचा आहे, कारण सर्व काही शेतीमध्ये पिकवलं जातं, हे केलं जातं, तर त्याचा कुठेतरी आर्थिक ताळेबंद राहिला पाहिजे किंवा त्याच्यातून आपल्याला खर्च किती जातो आणि प्रॉफिट किती उरतो, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. कोणताही बिझनेस करताना शेती हा एक बिझनेसच आहे, त्यासाठी ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट ही खूप महत्वाचा आहे आणि तोही आपल्याला 10 क्वेश्चन 20 मार्क देऊन जातो. त्यानंतर पुढचा उरतो सब्जेक्ट आपला ॲनिमल हजबंड्री आणि डेअरी सायन्स, पशुधनशी निगडीत असलेला हा सब्जेक्ट आहे आपला. यामध्ये ऍग्रिकल्चर ॲनिमल हजबंड्री आणि डेअरी सायन्स यामध्ये विभाजन सांगेन मी. ॲनिमल हजबंड्री हा 5 क्वेश्चन व 10 मार्क देऊन जातो, तर डेअरी सायन्स यामध्ये प्रामुख्याने जे डेअरी प्रोडक्ट्स असतात, जे मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स वगैरे याच्या संबंधित जे क्वेश्चन आहेत, त्याच्याशी रिलेटेड ज्या प्रोसेसेस आहेत, प्रोसेसिंग वगैरे याच्याशी क्वेश्चन असतात, तर तो सब्जेक्ट डेअरी सायन्स आपल्याला 5 क्वेश्चन आणि 10 मार्क देऊन जातो. म्हणजे असं मिळून दोन्ही सब्जेक्ट एकत्रितरित्या ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स टोटली 10 क्वेश्चन आणि 20 मार्क देऊन जातात. त्यानंतर पुढचा एक सब्जेक्ट आपल्याला येतो तो म्हणजे फूड प्रोसेसिंग, जो की आपल्याला थोड्याफार प्रमाणात डिग्रीमध्ये ॲनिमल सायन्स डेअरी सायन्समध्ये किंवा थोड्याफार प्रमाणात आपल्याला हॉर्टिकल्चरमध्ये पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी किंवा प्रोसेसिंगमध्ये थोड्याफार प्रमाणात झालेला आहे, तर तो सब्जेक्ट आपल्याला 5 क्वेश्चन आणि 10 मार्क देऊन जातो.
असं हे एकंदरीत मार्क वाईज आणि सब्जेक्ट वाईज पेपर सेकंडचं डिस्ट्रीब्युशन आहे. सब्जेक्ट खूप आहेत, सिलेबस खूप वास्ट आहे, त्यासाठी हे विभाजन मी माझ्या लेवलने केलेलं आहे. अगदी अगदी महत्वाची गोष्ट आहे, कारण या पद्धतीने तुम्ही गेलात आणि तुमचे मार्क्स वाढले पाहिजेत, मार्क ओरिएंटेड अभ्यास झाला पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही त्या विषयाला महत्व दिलं पाहिजे. आता पुढचा टप्पा जो आपण अत्यंत महत्वाचा म्हणू शकतो याच्यामध्ये, सब्जेक्ट त्याच्या वाईज त्याचे रेफरन्स बुक आणि तुमची स्ट्रॅटेजी किंवा तुमचे सजेशन्स विद्यार्थ्यांना काय असावेत. तर तुम्हाला विनंती करतो सर की पेपर टू मध्ये सब्जेक्ट वाईज तुम्ही त्याचे रेफरन्स बुक सांगावेत विद्यार्थ्यांना आणि त्या संदर्भाने व्यवस्थित मार्गदर्शन करावं प्लीज. सब्जेक्ट वाईज मी तुम्हाला जसे सब्जेक्ट सांगितले त्या सिक्वेन्स प्रमाणेच आपण सब्जेक्टचा स्टडी करायला सुरुवात केली पाहिजे. अग्रिकल्चर बॉटनी यामध्ये डिटेल्स मध्ये जास्त काही, कारण सिलेबस खूप वास्ट आहे तुम्हाला मी पुन्हा सांगितलेलं आहे, परंतु तसं जर का घ्यायचं म्हटलं तर तुम्ही सिलेबस कॉपी सोबत ठेवून एक पॉइंट टू पॉइंट सिलेबस पाहून अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे, कारण कोणताही पॉइंट त्यातून सुटता कामा नये. सिलेबस मध्ये मी सांगण्यापेक्षा इतकं सोपं आणि सुटसुटीत सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत किंवा कव्हर केलेल्या आहेत की त्या तुम्हाला सहज उमजू शकतात. त्यासाठी तुम्ही सिलेबसचं वाचन बऱ्याच वेळा केलं पाहिजे, सिलेबस मध्ये कोणते कोणते पॉइंट आहेत हे वारंवार पाहिलं पाहिजे तुम्ही, त्यानंतरच तुम्हाला ते अभ्यास करणं सोपं जाणार आहे. कारण सर्वात जास्त वेळ हा आपल्याला पेपर सेकंड मध्ये अभ्यास करत असताना जातो, कारण खूप विषय आहेत, सिलेबस खूप वास्ट आहे आणि सिलेबस मध्ये पॉइंट इतके डिटेल्स मध्ये दिलेले आहेत की कोणत्या क्रॉपची कोणत्या पेस्ट कोणते डिसीजेस विचारू शकतो आपण किंवा विचारले जातात ते एकदम डिटेल्स मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे मी ते एवढं डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगू आता इथं सांगू शकत नाही किंवा सांगू इच्छित नाही, ते तुम्ही सिलेबस मधून ठरवू शकता. परंतु एक जनरल स्ट्रॅटेजी पाहत असताना मी तुम्हाला माझा सिक्वेन्स सांगितला, मेजर सब्जेक्ट मायनर सब्जेक्टचं डिव्हिजन सांगितले, त्यानुसार तुम्ही अभ्यासाला सुरुवात करावी. यानंतर मी एक सांगेन की जे आपल्या रेफरन्स बुक्स साठी आहे ते रेफरन्स बुक्स प्रामुख्याने मी तुम्हाला सांगेन आणि अभ्यास करण्याची थोडीशी स्ट्रॅटेजी सांगेन. तर अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी मध्ये मी हे सांगू इच्छितो की तुम्ही ज्यावेळेस अशा काही वास्ट सिलेबसचा स्टडी करत असता त्यावेळेस तुमच्या ज्या मायक्रो नोट्स असतात किंवा तुम्ही ज्या हाताने काढलेल्या ज्या नोट्स असतात ह्या खूप म्हणजे खूप महत्वाच्या ठरत असतात. कारण एवढे 7-8 सब्जेक्ट आहेत, ते सब्जेक्ट सर्वच पुस्तकं घेऊन पुन्हा त्याची रिव्हिजन करणं किंवा त्यावरती एक फास्ट मध्ये प्रकाश झोत टाकणं हा शक्य होत नाही. शेवटच्या टप्प्यात आपल्याला हे शक्य होत नाही. त्यासाठी तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत असता त्यावेळेस त्याच्या मायक्रो नोट्स किंवा छोट्याशा डायरीवरती ज्या आपल्याला इम्पॉर्टंट वाटतात त्या नोट्स लिहून ठेवणं किंवा त्या विषय निहाय त्या नोट्स काढणं हे खूप महत्वाचं ठरतं. कारण ज्यावेळेस आपण रिव्हिजन करत असतो आणि एखादा पॉइंट आपल्याला आडतो किंवा चुकतो तर त्याविषयी ते पुस्तक पुन्हा उलगडणं किंवा पुन्हा ते पुस्तक चाळणं हे खूप अवघड होऊन बसतं. म्हणजे एका क्वेश्चन साठी किंवा एका कन्सेप्ट साठी आपल्याला ते पूर्ण पुस्तक काढावं लागतं, ते पूर्ण पुस्तक चाळावं लागतं. असं न होता आपला वेळ वाचावा आणि आपला अभ्यास सुखकर व्हावा यासाठी तुम्ही स्वतःच्या मायक्रो नोट्स जो व्हास्ट सिलेबस आहे त्यामध्ये तरी काढल्या पाहिजेत असं मला वाटतं. आता यानंतर जो आपला विषय आहे तो रेफरन्स बुक लिस्टचा, म्हणजे की खूप महत्वाचा आहे आणि तसंही तुम्ही त्याच्यामध्ये अजून काही ऍडिशन करूनही काही गोष्टी वापरू शकता, परंतु जी एक मी माझी स्ट्रॅटेजी होती मी वापरलेले जे बुक आहेत ते तुम्हाला मी सांगू इच्छितो. तर यामध्ये प्रथमतः पहिला विषय येतो तो ऍग्रिकल्चर बॉटनी मध्ये. त्यामध्ये जेनेटिक्स साठी मी तुम्हाला सांगेन की फुंदन सिंग किंवा बीडी सिंग सरांचं एक पुस्तक आहे, ते खूप म्हणजे जेनेटिक्स साठी खूप इफेक्टिव्ह असं आणि सर्व पॉइंट कव्हर करणारं पुस्तक आहे, फुंदन सिंग किंवा बीडी सिंग सरांचं पुस्तक. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट येतो ऍग्रिकल्चर बॉटनी मध्येच प्लांट ब्रीडिंग. यासाठी तुम्ही बीडी सिंग सरांचं बुक वापरू शकता किंवा आपले डिग्रीच्या नोट्स वापरू शकता. यात तीळ मात्र ही शंका नाही की पुणे ऍग्रिकल्चर कॉलेजचे नोट्स ब्रीडिंग बाबतची कुठे फेल ठरू शकेल किंवा याला कुठं चॅलेंज असेल असं मला वाटत नाही. कारण ब्रीडिंगची नोट्स ही खूप तंतोतंत अशी सरांनी डिझाईन केलेली आहे
त्याबाबतीत सरांचे खूप आभार आहेत. आणि ब्रिडिंगची ही नोट्स वाचली तर तुम्हाला बीडीसिंग किंवा इतर कोणते पुस्तकं रेफर करावे लागणार नाही असं मला वाटतं. ब्रिडिंगचे मॅन्युअल्स असतील, त्यामध्ये खूप डिटेल्स मध्ये सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या पॉइंट टू पॉइंट कव्हर होतात. त्यानंतर पुढचा विषय येतो इन्व्हायरमेंटल सायन्स किंवा इकॉलॉजी मध्ये. यामध्ये तुम्ही डिग्रीच्या नोट्स वापरू शकता आणि तसंच जर का तुमच्याकडे काही नोट्स अवेलेबल नसतील तर तुम्ही तमिळनाडू अग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या ऑनलाईन सर्व नोट्स उपलब्ध आहेत, त्या तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता. पुन्हा पुन्हा सांगण्यापाठी मागचं कारण हेच की जी एखादी गोष्ट जर का पुन्हा पुन्हा सांगितली तर ती मनामध्ये अशी किंवा मेंदूवर अशी स्ट्राईक होऊन ती बिंबवली जाते. मग आपण एखादी गोष्ट जर भेटत नाही किंवा ती मिळत नाही म्हणून आपण तिथं हार मानतो किंवा सोडून देतो, तर असं काही नाहीये. ऑनलाईन वरती सर्व स्टडी मटेरियल बऱ्यापैकी उपलब्ध आहे, ते तुम्ही तिथून काढून प्रिंट आउट काढून वाचू शकता. त्यानंतर पुढचा विषय येतो आपला ऍग्रिकल्चर बॉटनी मधलाच बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीसाठी तुम्ही बीडी सिंग सरांचं काही पुस्तक आहे, त्यामध्ये तुमचे बरेचसे काही पॉइंट कव्हर होतात. आणि तसंच काही गोष्टी राहिल्याच तर कॉलेजच्या नोट्स आहेत आपल्या, या बाबतीतही पुणे ऍग्रिकल्चर कॉलेजच्या नोट्स सर्रास आहेत. 10 सरांचं ह्याच्यात खूप मोठं मार्गदर्शन आहे, त्यामुळं या नोट्स एकदम व्यवस्थित रित्या डिझाईन केले गेलेले आहेत किंवा डिझाईन झालेले आहेत, ज्या सर्व पॉइंट कव्हर करतात. आणि त्या जर का तुम्हाला अवेलेबल नाही झाल्या तर तुम्ही तुमचे डिग्रीचे मॅन्युअल्स वाचू शकता. तमिळनाडू अग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या नोट्स पुन्हा एकदा सांगतो, त्याही तुम्ही वाचू शकता यासाठी. त्यानंतर पुढचा येतो विषय तो सीड टेक्नॉलॉजी. यासाठी तुम्ही डिग्रीच्या नोट्स वगैरे वापरू शकता, मॅन्युअल्स वापरू शकता. हा झाला आपला ऍग्रिकल्चर बॉटनीचा महत्वाचा सब्जेक्ट जो की आपल्याला 20 क्वेश्चन आणि 40 मार्क देऊन जातो. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट येतो आपला एंटोमोलॉजी. एंटोमोलॉजीसाठी मी सांगेन की रेड्डी आणि रेड्डी सरांचं एक बुक आहे, रेड्डी आणि रेड्डी सरांचं एक बुक आहे. तसेच काही डिग्री नोट्स आहेत, मॅन्युअल्स आहेत, हे तुम्ही रेफर करू शकता. ज्याच्या त्याच्या परीनं जसं समजायला सोपं जाते, काही लोकांना डिग्री नोट्स मधून सगळ्या गोष्टी समजत असतील. यामध्ये ही पुणे ऍग्रिकल्चर कॉलेजच्या डिग्री नोट्स ज्या आहेत एंटोमोलॉजीच्या, त्याही खूप महत्वाच्या आहेत आणि खूप विस्तृत स्वरूपात पॉइंट टू पॉइंट आणि डिटेल आहेत, मॅन्युअल्स आहेत, हे खूप महत्वाचे आहेत. तर एंटोमोलॉजी हा सब्जेक्ट आपल्याला 10 क्वेश्चन आणि 20 मार्क देऊन जातो. त्यानंतर पुढचा आपला सब्जेक्ट येतो पॅथॉलॉजी, प्लांट पॅथॉलॉजी. यामध्ये एच सी दुबे सरांचं एक पुस्तक आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. तसंच डिग्रीच्या नोट्स आहेत आपल्या, मॅन्युअल्स आहेत, ते तुम्ही वाचू शकता. तसंच अजून कोणाला ऑनलाईन मटेरियल पाहिजे असेल तर तमिळनाडू अग्रिकल्चर युनिव्हर्सिटी किंवा लातूर कॉलेजच्या नोट्स आहेत. असं काही शॉर्ट मध्ये मटेरियल भरपूर आहे जे की ईगल विजन वगैरे, परंतु ते शॉर्ट मध्ये आहे. परंतु डिस्क्रिप्टिव्ह साठी तुम्हाला पाहायचं असेल तर मी नोट्स किंवा बुक्सच रेफर करायला सांगेन. तुम्हाला जर का रिव्हिजन करायचे असतील तर बाकीचेही पुस्तके मी तुम्हाला लास्ट मध्ये सांगून, परंतु डिस्क्रिप्टिव्ह आणि व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी हे पुस्तक तुम्हाला सांगत आहे. तर ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन मध्ये एक पुढचा सब्जेक्ट आपला, त्यामध्ये एस व्ही सुपे सरांचं बुक आहे. तसंच जी एल रॉय सरांचं एक पुस्तक आहे, ते तुम्ही वापर करू शकता. आणि यामध्ये बऱ्यापैकी जे पॉइंट आहेत ते कव्हर झालेले आहेत. थोडेफार काही पॉइंट उरतात, ते तुम्ही डिग्री नोट्स किंवा मॅन्युअल्स याच्यामधून कव्हर करू शकता. ह्या डिग्री नोट्स आणि मॅन्युअल्स मधून जे कव्हर करण्यासारखे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला मी सांगेन. कम्युनिकेशन आणि कम्युनिकेशन चॅनल्स वगैरे ह्यासाठी तुम्हाला या नोट्सची वगैरे गरज पडू शकते, किंवा कम्युनिकेशन मेथड्स यासाठी तुम्हाला त्या नोट्स किंवा मॅन्युअल्स गरज पडू शकते. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट येतो आपला तो हॉर्टिकल्चर. यासाठी महत्वाची अशी दोनच पुस्तकं मी तुम्हाला सांगेन, इन्स्टंट हॉर्टिकल्चर आणि हॉर्टिकल्चर ऍट अ ग्लान्स. हे दोन पुस्तकं आहेत, त्यामध्ये तुमचा बऱ्यापैकी हॉर्टिकल्चर हा कव्हर होतो. जवळपास सर्वच हॉर्टिकल्चर ह्याच्यामध्ये कव्हर होतो तुम्हाला. तरीही काही थोड्याफार पॉइंट साठी तुम्हाला गरज पडल्यास तुम्ही डिग्रीच्या नोट्स वापरू शकता किंवा मॅन्युअल वापरू शकता.
जे आपलं पीएसटीचं जे विषय आहे त्यामध्ये मॅन्युअल्स मध्ये जी प्रोसेस आहे, जेली मेकिंग असो, जॅम मेकिंग असो, त्याचे काही थोडेफार पॉइंट्स असो, या बाबतीत इन डिटेल्स तुम्ही त्या मॅन्युअल्सचा वगैरे वापर करू शकता. त्यानंतर पुढचा विषय येतो आपला तो ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. यामध्ये सुब्बा रेड्डी सरांचं पुस्तक आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. तसेच डिग्री नोट्स आहेत आपल्या, मॅन्युअल्स आहेत, ते तुम्ही कन्सेप्टच्या बाबतीत यूज करू शकता. त्यानंतर आपला पुढचा सब्जेक्ट येतो ॲनिमल हजबंड्री. मी ॲनिमल हजबंड्री आणि डेअरी सायन्स यांचे जे विभागणी, ती विभागणी करून सांगेन आणि पुस्तकही त्याप्रमाणे थोडीशी विभागणी करून सांगेन. जरी सब्जेक्ट आपला सिलेबस पॉइंट मध्ये एकत्रित दिलेला असला तरी ती मी विभागणी करून सांगेन. प्रत्येकी पाच पाच क्वेश्चन आहेत आणि 10 मार्काचा हा टोटल, तो सॉरी, पाच पाच असे 2 टप्प्यात किंवा 2 सब्जेक्टसाठी क्वेश्चन आहेत. 5 क्वेश्चन ॲनिमल हजबंड्री, 5 क्वेश्चन डेअरी सायन्स, असे टोटली 10 क्वेश्चन आणि त्यासाठी 20 मार्क असं आपलं हे स्वरूप आहे या सब्जेक्टचं. त्यासाठी ॲनिमल हजबंड्रीसाठी मी सांगेन, एच सी बॅनर्जी सरांचं बुक आहे, परंतु बुक हे खूप मोठं आणि खूप वास्ट आहे, परंतु कन्सेप्ट समजण्यासाठी आणि सर्व गोष्टी क्लिअर होण्यासाठी हे बुक मी रेफर करायला सुचवेन. परंतु एक ज्याचा त्याचा शेवटी बुद्धीचा समजून घेण्याचा प्रश्न आहे, ज्याला योग्य वाटते ते वापर करू शकता त्याचा. तसंच तुम्हाला इन शॉर्ट काही डिग्री नोट्स आहेत, त्या डिग्री नोट्स तुम्ही त्याला पर्याय म्हणून वापरू शकता. बुक खूप मोठं आहे म्हणण्यापाठीमागचा उद्देश हाच की कोणत्याही विषयाचा अभ्यास करायला गेलं तर बुक छोटं किंवा मोठं असू शकतं, परंतु जे मार्क्स मिळणार आहेत आपल्याला, जे वेटेज आहे परीक्षेमध्ये आपल्याला सिलेबसमध्ये, ते खूप छोटं आहे आणि त्या मानानं बुक जे आहे ते बुक खूप मोठं आहे. तर 5 क्वेश्चनसाठी 10 मार्कासाठी तुम्ही एवढं मोठं बुक रेफर करणं काही लोकांना योग्य नाही वाटत, काही लोकांना ते सोयीस्कर वाटतं कारण की कन्सेप्ट क्लिअर होतात. जरी योग्य नाही वाटलं तरी कन्सेप्ट क्लिअर होतात, कन्सेप्टच्या आधारे आपण पुढील उत्तर देऊ शकतो. तर त्यासाठी तुम्ही ते एच सी बॅनर्जी सरांचं बुक रेफर करू शकता. डिग्री नोट्स आहेत, तमिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या ऑनलाईन नोट्स आहेत. तसंच डेअरी सायन्ससाठी मी तुम्हाला डिग्री नोट्स आणि मॅन्युअल्स, जे की मिल्क अँड मिल्क प्रोसेसिंगसाठी आहे, मॅन्युअल्स वगैरे, ते तुम्ही वापरू शकता. नोट्स आहेत त्या वापरू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे उद्गीर नोट्स म्हणून एक मी इम्पॉर्टंट नोट्स असं सांगेन, मी डेअरी सायन्ससाठी उद्गीर नोट्स म्हणून आहे, ती तुम्ही वापरू शकता. ही खूप महत्त्वाची अशी एक नोट्स मी सांगितलेली आहे. तसंच तमिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या काही नोट्स आहेत ऑनलाईनला मिल्क अँड मिल्क प्रोसेसिंगच्या, त्याही तुम्ही वापरू शकता. जेणेकरून तुम्हाला यापैकी जे सोपं पडेल, जे मटेरियल व्यवस्थित अवेलेबल होईल, खूप पर्याय सांगितलेले आहेत मी, जे अवेलेबल होईल, जे सोयीस्कर पडेल असं मटेरियल तुम्ही वापरा. त्यानंतर आपला शेवटचा आणि महत्त्वाचा विषय राहतो तो म्हणजे फूड प्रोसेसिंग, जो की आपल्याला 5 क्वेश्चन्स आणि 10 मार्क देऊन जातो. यामध्ये आपलं बऱ्यापैकी सिलेबस हा हॉर्टिकल्चर मध्ये, पीएसटी मध्ये पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी, तसंच डेअरी सायन्स मध्ये मिल्क अँड मिल्क प्रोसेसिंग मध्ये बरेचसे पॉइंट्स, प्रिझर्वेटिव्ह, ॲडिटिव्ह वगैरे यांच्या गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर्स होऊन जातात. तसंच जॅम जेली मेकिंग मध्ये वगैरे जे ॲडिटिव्ह वगैरे किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात, त्यांची खासियत, त्यांची वैशिष्ट्य, ह्या गोष्टी बऱ्यापैकी कव्हर केल्या जातात. आणि तसंच इतर काही अजून गोष्टींची गरज पडल्यास तुम्ही इन्स्टंट हॉर्टिकल्चर मधले काही पॉइंट्स रेफर करू शकता, किंवा मग ज्या आपल्या फूड प्रोसेसिंगच्या, बीएससी फूड प्रोसेसिंगच्या वगैरे काही नोट्स असतील त्याही तुम्ही इन शॉर्ट मिळाल्या तर त्याही तुम्ही रेफर करू शकता. तर हे झालं एकंदरीत आपल्या सेकंड पेपरचं बुक लिस्ट आणि सिलेबस वाईज डिस्ट्रीब्युशन आणि एकंदरीत या सर्व, इतका व्हास्ट असा मोठा खूप सेकंड पेपर आहे हे तुम्हाला ऐकून कळायचं असेल, कारण फर्स्ट पेपर हा खूप शॉर्ट मध्ये आणि छोट्या मध्ये झाला आणि खूप मार्क देऊन गेला, परंतु सेकंड पेपरचं तसं नाहीये. अगदी अगदी, खूप महत्वाची गोष्ट सर तुम्ही सांगितलीत की पेपर 2 मध्ये बरेचसे सब्जेक्ट असल्यामुळे तो खूप फास्ट आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कव्हर करणं, अभ्यासाचं मॅनेजमेंट करणं अवघड बऱ्याच वेळेला होऊन जातं. पण तुमचं जे गायडन्स आहे
ते महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता नक्कीच अपील होईल, त्या माध्यमातून त्यांना नक्कीच मदत होईल. सर तुम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा प्लॅटफॉर्मवरती आलात आणि विद्यार्थ्यांना या पेपर टू च्या संदर्भात अतिशय सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल अन अकॅडमी प्लॅटफॉर्मच्या वतीनं मी प्रेमराज चव्हाण तुमचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर सभाच्या आजच्या भागामध्ये आपण संवाद साधत होतो प्रशांत भोसले सर, जे सध्या कृषी अधिकारी या पदावरती ठाणे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या संदर्भाने पेपर टू जो आहे त्याच्या संदर्भाने त्यांनी अतिशय विस्तृतपणे विद्यार्थ्यांना आताच मार्गदर्शन केलेलं आहे. नक्कीच ते सगळ्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. टॉपर सभाच्या आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबतोय, याही पुढे भेटूयात अशाच अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज तुमच्यासाठी याच टॉपर संवादच्या सिरीज अंतर्गत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, धन्यवाद.